उन्हाळा सुरू झालेला आहे आणि रोज मुलांची फरमाईश असते कोल्ड्रिंक्सची किंवा मॉकटेल्सची. बऱ्यापैकी सगळं आपण रेडीमेड घेऊन येतो आणि त्यांना पाजवतो, पण ते खूप हानिकारक आहे. बऱ्याचदा लोकांनी सांगितले, बरेच त्याच्यावरती रिपोर्ट्स आलेले आहेत, पण तरीही आपल्यामध्ये काही बदल होत नाही. आज मी तुम्हाला एक असं पेय दाखवणार आहे जे माझ्या आजीची रेसिपी आहे. अप्रतिम लागतं, उन्हाळ्यात मुद्दाम करून पिलं पाहिजे. शरीराला थंडक देतं, उष्मा काढून टाकतं आणि अजिबात हानिकारक नाही आहे आणि अगदी घरच्या साहित्यात बनतं. करायलाही सोपं आहे. करून एकदा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर महिनाभर तुम्ही हे एन्जॉय करू शकता. कसं करायचं चला बघूया. हे औषधी पेय म्हणजे बडीशेपाचं सरबत. बडीशेप तब्येतीला खूप थंड असतं, उष्णता घालवतं आणि अगदी सोपी रेसिपी आहे. कसं करायचं दाखवते. इथं मी 2 वाटी जवळपास बडीशेप घेतलेली आहे. इथं गरम पाणी उकळून ठेवलेलं आहे, गरम आहे ते. त्याच्यात ही बडीशेप जवळपास 1/4 तास आपण भिजत घालायची, म्हणजे त्यातला जो काय अर्क असेल तो पूर्णपणे निघतो आणि बडीशेप पूर्णपणे भिजून चांगली टुंब फुगते, त्यामुळं आपल्याला मिक्सरमध्ये वाटायला इझी जातं. आता ह्याच्यामध्ये मी ही बडीशेप छान मिक्स करते. हे असं सगळं छान एक जीव होईपर्यंत आपण मिक्स करून घ्यायचं आणि 1/4 तास ह्याला छान भिजत ठेवू. जेव्हा पण हे आपण पेय बनवतो त्यावेळेला बडीशेप चांगली पाखडून घ्या, त्याच्यामध्ये दगड वगैरे असता कामा नये. छान चाळणीतनं चाळून घ्या, म्हणजे जर काही त्याच्यामध्ये खडी वगैरे असतील किंवा काही देठ वगैरे असेल तर ते निघून जाईल आणि मग आपण ह्याचं ड्रिंक बनवायचं. आता 1/4 तास झालेला आहे आणि आपली बडीशेप जी आहे ती किती छान फुलून आलेली आहे बघा. म्हणजे आता वाटताना आपल्याला खूप इझी जाईल. ह्यातलं पाणी जे आहे ते काढून फेकायचं नाही, ते एका पातेल्यात काढून घेऊया आणि ही बडीशेप जी आहे ती अगदी गंध आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ. आता हे आपण एका पॅनमध्ये गाळून घेऊया. इथं बघा, बडीशेपचा अर्क ऑलरेडी ह्या पाण्यामध्ये उतरलेला आहे, म्हणूनच हे पाणी फेकून द्यायचं नाही. पूर्ण गाळून घेऊ आणि हे छान आता मिक्सरमध्ये वाटून घेऊयात. आता आपण बडीशेप वाटून घेत आहोत आणि एकीकडे पाणी काढलेलं आहे. ह्या पाण्यामध्ये आपल्याला साखर घालून याचं एक छान सिरप करून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपलं मिक्सरमधलं वाटण तयार होईल ते काय करायचं इथे येऊन बघा. ह्याच्यामध्ये जवळपास 2-1 वाटी साखर आपल्याला घालून घ्यायची आहे. तशी बडीशेप गोड असते त्यामुळं साखर जास्त घालू नका. बडीशेपला स्वतःचा असा गोडवा असतो. ज्यांना साखर खायचं नसेल त्यांनी गूळ घातला तरी चालेल, किंवा तुम्ही बडीशेपचं सगळं जे आपण करणार आहोत ते सगळं सिरप करून घेऊन मग नंतर पिताना त्याच्यात थोडंसं मध घातलं तरीही चालेल. काहीच नाही घातलं आणि बडीशेपचं सरबत करून पिला तरीही चालेल. आता इथं तुम्ही बघू शकता की साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि छान असं सिरप तयार झाला आहे. इथं मी हे बडीशेप जी आपण वाटून घेतली होती ती किती छान गंध अशी वाटलेली आहे, ही आता आपण ह्या सिरपमध्ये मिक्स करूया. इतका छान सुगंध येत आहे ना. आता हे मिक्सर पण छान आपण धुवून घेतलं आणि हे सुद्धा आपण ह्याच्यात मिक्स करून टाकूया. आणि आता हे सगळं एक करून छान ह्याला उकळी काढून घेऊ. आता इथे तुम्ही बघू शकता की छान उकळी आलेली आहे. आपण गॅस बंद करू आणि मग हे छान गाळून घेऊ आणि आता हे आपण गाळून घ्यायचं आहे. आता आपण हे गाळून घेतल्यानंतर बडीशेपचा चोथा राहणार तर तो टाकून द्यायचा नाही. ह्याच्यामध्ये बडीशेप छान भाजून घ्यायची 1 वाटीभर. हा चोथा ड्राय करायचा, सन ड्राय करायचा.
तो भाजलेली जी बडीशेप असते ती आणि ही दोन्ही मिक्स करून मिक्सरमध्ये साखर घालून वाटायची आणि छानपैकी मुकवास रेडी, म्हणजे बडीशेप वेस्ट जाणार नाही. आता हा जो चोथा राहिलेला आहे हा छान पसरवायचा एका स्टीलच्या प्लेटवर आणि वाळवून घ्यायचा आणि मी सांगितल्यासारखं मुकवास करून खायचं. बडीशेपचं जरी सरबत असेल, जर ते आपण एकदम स्टायलिश वेमध्ये जसं मॉकटेल सर्व्ह करतो तसं केलं तर दिसायलाही छान आणि प्यायलाही छान वाटेल. कसं करायचं चला बघूया. ह्याच्याऐवजी जर कलरफुल असं बडीशेप असेल तुमच्याकडे ते सुद्धा लावलं तरी खूप छान दिसतं. आता हे छानपैकी असं मिक्स करूया, म्हणजे गुलकंद पण मिक्स होईल आणि ते सिरप आणि पाणी एकत्र होईल आणि मस्तपैकी एन्जॉय करू. यम्मी, नक्की करून बघा. आवडणार याची मला गॅरंटी, मुलंसुद्धा आवडीने मागून मागून पितील ह्याचीसुद्धा मला गॅरंटी. आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मास्टर रेसिपीज. Happy summer.